पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स. धुळ्यातील औद्योगिक वसाहतीत उषा कम्युनिकेशन अँड एंटरप्राइजेस तर्फे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांची निर्मिती, आमदार गोटे यांच्या हस्ते उद्घाटन. 18 वर्षापर्यंतची जी मुले शिवसेनेच्या कार्यक्रमाला येतात ती मुले भविष्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेले शिवसैनिक होतील. विदर्भापाठोपाठ खान्देशातही जहरी कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे दशरथ कोळींचा मृत्यू. ऋतुमानाचे संक्रमण लक्षात घेता हिवाळ्याऐवजी उन्हाळा लागल्याची जाणीव. शहरासह जिल्ह्याचे तापमान सरासरी 37 अंश सेल्सिअसवर. आणि धुळे शहरातील कोरके नगरात 7 दिवसानंतर दूषित पाणी पुरवठा झाला. संतप्त नागरिक महापालिकेत. परिस्थिती सावरण्यासाठी नगरसेवकांची शिष्टाई. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पेट्रोल आणि डिझेल ऐवजी बॅटरीवर चालणारी वाहने उपयोगात आणणं सर्वांच्याच हिताचं आहे. बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा शहरात धावल्या तर पर्यावरणातील प्रदूषण नियंत्रणात येईल. आज अनेक प्रश्न प्रदूषणामुळे निर्माण झाले आहे. बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांमुळे रिक्षा चालकांचा फायदा होईल, पर्यायाने समाजाचा आणि देशाचाही फायदा होईल असे मत आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केलं. धुळे शहरातील औद्योगिक वसाहतीत उषा कम्युनिकेशन अँड एंटरप्राइजेस या ठिकाणी आमदार गोटे यांच्या हस्ते बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांचं उद्घाटन झालं. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या औद्योगिक वसाहतीत उषा कम्युनिकेशन अँड एंटरप्राइजेस या उद्योगात बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा निर्माण केल्या जात आहेत. या रिक्षांचे उद्घाटन आणि लोकार्पण रविवारी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, भीमसिंग राजपूत, ॲडव्होकेट रवी देसाई, ॲडव्होकेट नरेंद्र मुनोत यांच्यासह प्राध्यापक आर जे साने, श्रीमती उषा साने, श्वेता साने, शालिनी साने, निलेश साने उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेलचा वापर करण्यावर मर्यादा येणार आहेत. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन बॅटरीवर चालणारी वाहने आपण वापरायला हवीत. त्याचे दीर्घकाळ चांगले परिणाम हाती येतील. प्रदूषण रोखले जाणार असल्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल डिझेल ऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना संधी द्यावी असे आवाहनही आमदार गोटे यांनी केले. पेट्रोल आणि डिझेल या परंपरागत ऊर्जेचा वापर न करता हे जे बॅटरीवर रिक्षा सुरू केलेली आहे, ई रिक्षा काय, यामुळे दोन गोष्टी होतील. एक तर रिक्षा चालकांना जास्त फायदा होऊ शकेल आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते प्रदूषण शून्य होईल. एका वेळेला बॅटरी चार्ज केली तर ते 80 ते 100 किलोमीटर चालते. प्राध्यापक राजन साने यांनी सांगितले की बॅटरीवर चालणारी रिक्षा आम्ही धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी आणली आहे. प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या या रिक्षेवर देखभालीचा जास्तीचा खर्च नाही. केवळ 1,40,000 रुपये किमतीची ही रिक्षा आहे. खासगी उपक्रमासाठी, प्रवासी वाहतुकीसाठी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षा आहेत. रिक्षाची बॅटरी चार्ज केल्यानंतर ही रिक्षा 80 किलोमीटरपर्यंत धावेल. शहरात पेट्रोल पंपाप्रमाणे बॅटरी चार्जिंग केंद्र देखील उभारणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही शंका न बाळगता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षेचा वापर करावा. आपल्या धुळे शहरवासियांच्या सेवेमध्ये पेट्रोल विरहित, डिझेल विरहित, खर्च विरहित, पोल्युशन विरहित अशी एक नव्या प्रकारची रिक्षा आम्ही आज आपल्या सेवेसाठी आणलेली आहे. तिचं प्रॉडक्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. डीलरच्या माध्यमातून त्याचं वितरण होणार आहे. या रिक्षा 3 प्रकारच्या आहेत, 3 व्हरायटीजमध्ये. त्या अनुषंगाने त्यांची किंमत ठरते आणि रिक्षा चालकांना आणि धुळे शहरवासियांना अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत उपयुक्त अशी ही रिक्षा या ठिकाणी आम्ही सादर करीत आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि नागपूर आणि धुळे शहर या दोन ठिकाणी या रिक्षा चालू आहेत आणि देशाच्या सेवेसाठी पर्यावरणाच्या थोड्याशा सेवेसाठी आपल्यामार्फत हातभार लावावा म्हणून हा ई रिक्षाचा उपक्रम या ठिकाणी आम्ही सुरू करीत आहोत. धुळे तालुक्यातील 33 ग्राम पंचायतींसाठी शनिवारी सरासरी 85% मतदान झालं. मतमोजणी सोमवारी जेल रोडवरील तांत्रिक विद्यालयाच्या आवारात होणार आहे. बोरकुण आणि बेहेड या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, तर निरनिराळ्या 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यंदा पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचांची निवड होत आहे, त्यामुळे स्थानिक राजकारण्यांनी सरपंच पदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली. शह प्रतिशहाच्या राजकारणाचे नेमके स्वरूप सोमवारी मतमोजणी अंती स्पष्ट होईल. मतमोजणी 9 फेऱ्यांमध्ये संपेल. धुळे तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात सुरू झाली. छाननी आणि माघारी अंती 5 सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्यात, तर बोरकुण आणि बेहेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसह सर्वच जागांवरील निवडणूक या बिनविरोध झालेली आहे. छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेत जवळपास 92 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीतून 355 सदस्य निवडून द्यायचे होते. मतदानाची प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. मतदान यंत्र सायंकाळी उशिराने जेल रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या आवारात आणण्यात आले. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून सकाळी 10 मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी 145 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकावेळी 16 टेबलवर मतमोजणी सुरू होईल. एकूण 9 फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होतील. प्रत्येक टेबलवर एक निरीक्षक 2 सहायकांची नेमणूक केलेली असेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक घुमरे आणि पोलीस निरीक्षक वसावे उपस्थित राहतील, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली. दुपारी 12 सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होतील. मतमोजणीसाठी जेल रोड बाफना विद्यालयापासून तर तांत्रिक विद्यालयाच्या दक्षिणेकडील भिंतीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी दुपारी 2 बंद असेल. सोमवारी 9 मतमोजणी होणार आहे. मतमोजणी ही आपला टेक्निकल हायस्कूल धुळे येथे होणार असून तिथे आपण 18 टेबलची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक टेबलवर 1 सुपरवायझर 2 सहाय्यक असणार आहे आणि 9 फेऱ्यांमध्ये आपली मतमोजणी पूर्ण होणार आहे. एकूण 33 ग्रामपंचायती असून 145 केंद्रांवर मतदान झालेलं आहे, त्यामुळे 145 EVM मतमोजणीसाठी 9 फेऱ्यांमध्ये येणार आहे. शालेय शिक्षण घेत असलेला मुलगा शिवसेनेच्या कार्यक्रमाला सातत्याने येत असेल तर तो निश्चितच बाळासाहेबांना अपेक्षित असलेला शिवसैनिक होईल. युवा सेना अशा अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना शिवसेनेत सहभागी करून घेत आहे. शाळा आणि महाविद्यालय स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेना सातत्याने संघर्ष करीत आहे. पक्षाचे धोरण आणि युवा सेनेवर सोपविलेली जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने समजावून घ्यावी असे आवाहन युवा सेनेचे महाविद्यालय कक्षप्रमुख वरुण सरदेसाई यांनी धुळ्यात केलं. शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात रविवारी युवा सेनेचा मेळावा झाला. शिवसेनेशी संलग्न असलेल्या युवा सेनेकडून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न युवा सरकार दरबारी पोहोचवते. अनेक प्रश्नांवर युवा सेना आंदोलन करून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडते आहे. त्यामुळे युवा सेनेविषयी तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झालेले आहेत. पक्षाच्या सूचनेनुसार धुळ्यात युवा सेनेचा जिल्हास्तरीय मेळावा झाला. संतोषी माता मंदिर चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात रविवारी सकाळी युवा सेनेचा मेळावा झाला. महाविद्यालय कक्षप्रमुख वरुण सरदेसाई यांनी युवा सेनेचे काम करणाऱ्या आणि जबाबदारी याविषयी माहिती दिली. शालेय शिक्षण घेणाऱ्या 18 तरुण जर सातत्याने शिवसेनेच्या कार्यक्रमांना येत असेल तर तो निश्चितच बाळासाहेबांना अपेक्षित असलेला शिवसैनिक होईल. युवा सेना शाळा आणि महाविद्यालय स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडत आहे. तरुणांचे प्रश्न युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रभावीपणे सरकार दरबारी मांडत आहेत. परीक्षकांचा काळ जवळ आला असताना ग्रामीण क्षेत्र आणि छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. 24 वीज पुरवठा होईल असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते, पण आता ते आश्वासन पाळत नाही, त्यामुळे आपण सक्षम असायला पाहिजे. जास्तीत जास्त तरुणांनी युवा सेनेत सक्रिय करून घ्या असे आवाहनही सरदेसाई यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंके, माजी आमदार शरद पाटील, युवा सेनेचे जिल्हा कार्याधिकारी पंकज गोरे, युवती आघाडीच्या ऐश्वर्या अग्रवाल, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, सुनील बैसाने, भूपेंद्र लहामगे, करण बडगे, हरीश माळी, दीपक दातार उपस्थित होते.
समोर बसलेला माझा हा जो ऑडियन्स आहे, माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडे बघतोय आणि मला वाटतं की आज तुमचं जे ॲव्हरेज वय आहे ते मला वाटतं कुठेतरी 20 ते 22 आणि हेच अपेक्षित आहे आपल्या युवासेनेच्या अध्यक्षांना, हेच अपेक्षित आहे आपल्या आदित्य साहेबांना की जर एखादा 18 वर्षाचा एखादा 20 वर्षाचा मुलगा हा आत्तापासूनच शिवसेनेचे कार्यक्रम आंदोलनं बघायला लागला, त्यांच्या कार्यक्रमांना यायला लागला, तर पुढे जाऊन तो नक्कीच शिवसेनेचा हा पक्का मतदार होईल. साहेब आपण म्हणालात तसे वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे मोर्चे हे आता शिवसेना भवनमधनं प्रत्येक जिल्ह्याला कळवली जातात की जो मतदारांच्या मनातला रोष आहे हा तुम्ही रस्त्यावर उतरावा आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचा. आणि हेच करायची जबाबदारी जसं शिवसेना नागरिकांबरोबर करते तसंच युवासेनेची भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी आहे की हेच काम जे विद्यार्थी जे युवक या भारतीय जनता पार्टीच्या नालायक सरकारावर नाराज आहेत त्यांना आपल्याकडे कसं खेचायचं असेल तर आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला लागणार आहे आणि आपण तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार जोपर्यंत आपण सगळे संघटित होत नाही. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. 1250 मॅडम 1 मिनिट फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही हे एक किलो द्या. 1 kg फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. रात्री 11:00 सुमारास शहराच्या परिसरात टपोऱ्या सरी घेऊन अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात उकाडा झाला. आकाश निरभ्र असताना सूर्य तळपला त्यामुळे दुपारी 1:30 उकाडा आणि उन्हाचा त्रास झाला. पण 3:00 सुमारास वातावरणात कमालीचा बदल झाला. आकाशात ढग जमा झाले, वातावरण अंधुक झाले आणि टपोरे सरी होऊन पाऊस झाला. त्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली. हवामान खात्याने 5 ते 9 ऑक्टोबर या काळात दमदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण पहिल्या 2 दिवसात धुळे जिल्ह्यात कुठलाही बदल झाला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी अचानक बदल झाला. शिंदखेडा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजेचा मोठ्या प्रमाणात कडकडाट आणि लखलखाट झाला. गव्हाणे येथे शनिवारी वीज कोसळून मायलेकींचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी 3:00 वातावरणात कमालीचा बदल झाला. निरभ्र आकाश आणि तडफडणारा सूर्य बेपत्ता झाला. आकाशात ढगांनी गर्दी केली. कृष्णमेघ जमा झाल्याने वातावरण अंधारून आले. दुपारी 3:00 सुमारास टपोऱ्या सरी घेऊन पाऊस सुरू झाला. अर्थात त्याचवेळी वेगवान वारेही वाहिले. त्यामुळे टपोऱ्या सरींचा पाऊस आणि वारा यांच्यात लपाछपीचा खेळ झाला. काही वेळ टपोऱ्या सरी कोसळत पाऊस झाला तर काही वेळानंतर सरी थांबून जोरदार वारे वाहिले. धुळे जिल्ह्यातील धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. वातावरणातील तापमान लक्षात घेता या दोन्ही तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आजही आहे. अचानक बदल घडत
हवेत कोसळलेल्या सरींनी शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर दुचाकी आणि पादचाऱ्यांची त्रेदा तिरपीट उडवली. अतिशय जहाल असलेलं कीटकनाशक फवारताना शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील 28 वर्षीय शेतकरी दशरथ कोळी याला विषबाधा झाली. अत्यवस्थ स्थितीत त्याच्यावर खासगी आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. पण विद्यालयाच्या दवाखान्यात उपचार करताना दशरथ कोळी यांनी हार पत्करली. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे विदर्भात 19 शेतकऱ्यांचा बळी गेलाय. त्यानंतरही उपाययोजना झालेली नाही, त्यामुळे विषबाधेनं मृत्यू होण्याच्या घटना खान्देशात देखील घडण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी जैविक बदल घडवून संकरित बियाणे निर्माण करण्यात आले, परंतु त्याचवेळी पिकांचे नुकसान करणारे कीटके आणि आळ्या देखील प्रभावशाली झाल्यात. अशा परिस्थितीत पिके वाचवण्यासाठी कीटकनाशकांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले. पिकांवरील कीटक मारण्यासाठी कंपन्यांनी जहरीली कीटकनाशके निर्माण केली, परंतु ही कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी मात्र हे योग्य पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. विदर्भात अशा जहरी कीटकनाशकांची फवारणी करताना 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या विरदेल या गावात कीटकनाशकांचा बंदोबस्त करण्यासाठी 28 वर्षीय दशरथ रमेश कोळी या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशकांची फवारणी केली. या फवारणीमुळे कीटकांवर काय परिणाम झाला हे स्पष्ट होण्यापूर्वी दशरथ कोळीवर गंभीर परिणाम झाले. त्याला श्वास घेणे कठीण झाले. ही घटना 25 सप्टेंबरला घडली. त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण दिवसागणिक त्याची परिस्थिती ढासळत गेली. अत्यवस्थ स्थितीत त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या दशरथ कोळीने रविवारी सकाळी मात्र हार पत्करली. दशरथच्या मृत्यूमुळे विरदेल गावात हळहळ व्यक्त होत आहे. दशरथच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. कोळी परिवार अल्पभूधारक असून त्यांच्याकडे केवळ 2 एकर शेती आहे. सरकारने संबंधित कीटकनाशके उत्पादित कंपनीवर कारवाई करावी, कोळी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शहाना सोनोनी यांनी केली. विरदेल तालुका शिंदखेडा येथील तरुण शेतकरी दशरथ रमेश कोळी वय 27 वर्षे याचं आज गेल्या 8 दिवसापासून फवारणीच्या औषधाचा त्याला बाधा झालेला असल्यामुळे तो उपचार घेतो. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता, परंतु गेल्या 2 दिवसापासून तो सरकारी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी त्याचं आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने या सरकारने उभं राहिलं पाहिजे. आणि या परिवाराला, जे परिवार या ठिकाणी तरुण मुलगी विधवा झालेली आहे आणि लहान लहान मुलं आहेत, यांना भरीव मदत सरकारकडून तत्काळ घोषित करावी अशी मी शिवसेनेच्या वतीने व आदिवासी वाल्मिकी लव्य सेनेच्या वतीने सरकारला या ठिकाणी मी विनंती करतो. जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीत 10 लाख रुपये खर्च करून पेवर ब्लॉक बसवण्यात येत आहेत. या कामामुळे चिखलाचा त्रास कमी होईल, तसेच स्मशानभूमी सुशोभित देखील झाली आहे. या कामासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची मदत झाली. माजी आमदार शरद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला. गावात अजून काही विकास कामे करणार अशी माहिती लांबकणीचे सरपंच धनंजय कुवर यांनी दिली. माजी आमदार शरद पाटील यांच्या हस्ते पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. धुळे तालुक्यातील लांबकणी येथे स्मशानभूमीत सुधारणा करावी अशी मागणी होती. त्यासाठी सरपंच धनंजय कुवर यांनी माजी आमदार शरद पाटील यांची मदत घेऊन जनसुविधा योजनेत निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्यामुळे लांबकणीसाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर मंगळवारी माजी आमदार शरद पाटील यांच्या हस्ते स्मशानभूमीत पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार शरद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाईदास तेले, बापूवाणी, शिवदास माळी, एकनाथ मिस्त्री, नरहर येवले, पांडू पाटील, गुलाब धनगर, अनिल मिस्त्री, सूर्यभान बैसाने, देवीदास पाकळे, ग्रामविकास अधिकारी बिपिन देवरे उपस्थित होते. यावेळी सरपंच धनंजय कुवर यांनी जनसुविधा योजनेत 10 लाखांचा निधी मंजूर झाला, त्यामुळे स्मशानभूमीत पेवर ब्लॉक बसवण्यात येत आहे. या कामासाठी माजी आमदार शरद पाटील यांची मदत झाली. गावकऱ्यांना अपेक्षित असलेली विकास कामे केली जातील असे सरपंच कुवर यांनी स्पष्ट केले. लांबकणी येथे अमरधामसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत 10 लाख रुपये त्यांनी मंजूर करून दिला. लांबकणी येथे अमरधामसाठी 10 लाखामध्ये गावाच्या रस्त्यापासून तर अमरधामपुढे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला प्लेवर ब्लॉक बसवण्यासाठी तो निधी वापरण्यात येईल व त्याच्याने गावातील अमरधाम परिसर हा सुखसुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येईल. ऋतुमानाचं चक्र लक्षात घेतलं तर सर्वत्र गुलाबी थंडीची जाणीव व्हायला हवी, पण शहर आणि जिल्ह्यात सध्या तापमानाची पातळी सरासरी 37 अंशावर स्थिरावली आहे.
हिवाळ्याला सुरुवात होत असतानाच तडाखा देणारं ऊन उन्हाळा सुरू झालं आहे का हे तपासून पहा असे तर सांगत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडू लागलाय. तडाखा देणाऱ्या उन्हामुळे सध्या नागरिक उन्हापासून संरक्षण करणारे साहित्य घेऊन बाहेर पडत आहेत. ऋतुमानाचे संक्रमण लक्षात घेतले तर दर 4 महिन्यांनी ऋतूत बदल होतो. 7 जूनला मृग नक्षत्रापासून पावसाळ्याला सुरुवात होती, तेव्हापासून 4 महिने पावसाळा, त्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा असे वर्षभराचे ऋतू आहेत. खरे तर 7 ऑक्टोबरपासून हिवाळ्याला सुरुवात होते, पण याच काळात आसपासच्या भाद्रपदाचे तडाखा देणारे ऊनही असते. इंग्रजी कॅलेंडर पाहणारे या काळाला ऑक्टोबर हीट असेही म्हणतात. परंतु आजवरचा अनुभव लक्षात घेता नवरात्रोत्सवापासून थंडी जाणवण्यास सुरुवात होते, पण यंदा हिवाळ्याला सुरुवात होऊन देखील थंडीचा लवलेशही नाही. एरवी दिवाळीच्या आसपास शहराच्या बाजारपेठात तिबेटियन नागरिक गरम कपडे घेऊन दुकाने थाटतात, पण यंदा शहरातील रस्त्यांवर उलट चित्र पाहायला मिळत आहे. तात्पुरत्या दुकानांवर गरम कपडे नव्हे तर उन्हापासून संरक्षण देणाऱ्या साहित्यांची विक्री होत आहे, त्यात स्कार्फ, रुमाल, मास्क, टोप्या, गॉगल, छत्र्या यांचा समावेश आहे. शाळकरी मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सध्या तरी उन्हापासून संरक्षण करणारे साहित्य दिसते, त्यामुळे हिवाळ्याच्या काळात उन्हाळा सुरू झाला का असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. सध्या शहराचे तापमान 37 अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे, तर कमाल तापमान 18 अंशापर्यंत आले आहे. सकाळी काही काळ गारवा जाणवतो, पण 10 वाजेनंतर उन्हाळ्याप्रमाणे तडाखा देणारे ऊन जाणवते. निसर्गाचा हा बदल चमत्कारी असल्याचा प्रतिक्रिया सध्या तरी नोंदवल्या जात आहेत. आपल्याला जसा मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यात जसा ऊन लागतो आपल्या शरीराला, स्किनला जसा आपलं ऊन लागतो, त्याप्रमाणे आजकालच्या दिवसात आपल्याला ऊन लागतो आहे. मला माहिती आहे किती टेम्परेचर असतो मे आणि एप्रिल महिन्यात, त्याचा सेम टेम्परेचर मला आता धुळ्यात 2 ते 3 दिवसापासून सेम मला फील होतो आहे. पण काळजी म्हणून एक हेल्मेटचा यूज करतो, नाहीतर तोंडावर हे मास्क वगैरे आपण काहीतरी लावतो, कारण की ऊनामुळे डोळ्याला आणि स्किनला भरपूर त्रास होतो आपल्याला. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का? लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला? रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी? सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात, पण तुमची निवड मात्र तीच. PN गाडगिळ अँड सन्स, 1832 पासून. पूना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
धुळे शहरातील मुघलाई परिसरात असलेल्या जगदीश नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या शौचालयासाठी महापालिकेनं भूमिगत हौद निर्माण केला पण त्यात पाणी नसते. हौदातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत असताना बेबीबाई भागवत ही महिला पडली. शाळकरी मुलीने ही बाब इतरांना सांगितल्यानंतर परिसरातील दोन तरुणांनी महिलेला 10 फूट खोल असलेल्या हौदातून बाहेर काढले. महापालिका प्रशासनाने या घटनेची दखल घ्यावी अशी अपेक्षा मोगलाईतील नागरिकांची आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली आहेत. मोगलाईतील जगदीश नगरात मोती नाल्यालगत सार्वजनिक शौचालयात उभारण्यात आली आहे. शौचालयाजवळच भूमिगत हौद देखील बांधण्यात आला आहे. या हौदात नियमित पाणी असायला हवे पण त्यात पाणी नसते, शिवाय हौद उघडा आहे. रविवारी या हौदातून पाणी काढण्याचा प्रयत्न करणारी बेबीबाई भागवत ही महिला हौदात पडली. तेथे असलेल्या शाळकरी मुलीने ही घटना पाहिली. तिने रमा मराठे आणि किशोर कर्णे यांना हौदात पडलेल्या महिलेची माहिती दिली. या तरुणांनी हौदाकडे धाव घेऊन महिलेला बाहेर काढले. उघड्यावर असलेल्या हौद बंदिस्त करावा, नियमित पाणी राहील याची सोय करावी असे अनेकदा महापालिकेला सांगितले. स्थानिक नगरसेवकाला ही वस्तुस्थिती सांगितली पण कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. शौचालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे, त्यामुळे अनेक महिलांना श्वानदंशाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने परिस्थितीत सुधारणा करावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांची आहे. तर कुंड्यामध्ये वाकायला गेले, पाणी काढायला गेले, तर माझं बादली सटकल्यामुळे थोडंसं वाकायला गेले मी, पाय सटकला माझा, तर पडल्यामुळे डायरेक्ट माझ्या तोंडात नाका डोळ्यात पाणी गेलं, सगळं जीव गुदमरायला लागला. पण तेवढ्यात एक छोट्याशा मुलीने मला बघितलं की पडल्या म्हणून सनी, तिने दोन माणसांना बोलवलं, तोपर्यंत गर्दी जमा झाली, मग मला वर काढलं. तर तिथं पाण्याची नेहमी व्यवस्था राहत नाही, काही नाही, नळाला पाणी नसतं, काही नसतं. आज म्हणजे एखाद्या वेळेस बरं झालं, जास्त पाणी नसतं, त्या मुलीने मला पाहिलं नसतं, आज तिथंच मरायचं काम झालं असतं मग असं. धुळे शहरातील मालेगाव रोड लगत असलेल्या कोरके नगरात सलग 6 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही. पाणी पुरवठा झालाच तर बऱ्याच काळ दूषित पाणी पुरवठा होतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी मिळवायचे कोठून आणि साठवायचे किती दिवसांसाठी असा प्रश्न घेऊन महिलांनी दूषित पाणी महापालिकेत नेलं. त्यावेळी या परिसराचे नगरसेवक दिनेश शार्दूल यांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन शिष्टाई केली. खरे तर संतप्त नागरिकांचा रोष नगरसेवक शार्दूल यांच्यावर होता. धुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातून पाणी पुरवठ्याविषयी तक्रारी येऊ लागल्या आहेत. पाणी पुरवठा विभाग 4 दिवसातून एकदा पाणी पुरवठा करतो असा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. सलग 7 ते 8 दिवस पाणी पुरवठा नाही, झालाच तर बऱ्याच काळ दूषित पाणी पुरवठा होतो, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. कोरके नगर परिसरात 7व्या दिवशी पाणी आले पण तेही दूषित. दूषित पाणी दैनंदिन वापरासाठी देखील उपयोगात आणता येणार नाही, तेव्हा पाण्याची गरज भागवणार कशी असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. दूषित पाण्याचा नमुनाच आयुक्तांच्या टेबलावर ठेवला. दूषित पाण्यामुळे आमच्या भागात प्रत्येक घरात रुग्ण निर्माण झाला आहे, याची जबाबदारी कुणाची? नगरसेवक देखील लक्ष घालीत नाहीत अशी कैफियत महिलांनी मांडली. बेबीबाई सूर्यवंशी, वैशाली पाटील, छाया काळे, शारदा कोळसे यांनी पाणी पुरवठ्याची कैफियत मांडली. आम्ही कोरके नगरमधील रहिवासी. आमच्याकडे 1 महिन्यापासून तुमच्या नळांना पाणीच येत नाही आणि ज्याच्या येतं तर ते आम्ही बाटल्यांमध्ये आणलेले, एकदम दुर्गंधीयुक्त, त्याच्याने आपण आंघोळ करू शकत नाही असं पाणी आम्ही पितोय. त्याच्यामध्ये जंतू अक्षरशः वळवळ करताना दिसतात पण विलाजच नाही, त्याच्यामुळे आम्हाला पाणी प्यावं लागतंय. ते सर्व स्वच्छ करून त्या ऍक्वा गार्डने पण पाणी त्याचा सुद्धा वास येतोय. ज्याच्या येतात तर त्यांच्या नळाला असं पाणी येतं दुर्गंधीयुक्त. कोरके नगर भागातील नागरिकांचा रोष नगरसेवक दिनेश शार्दूल यांच्यावर होता. आपल्या प्रभागातील महिला दूषित पाणी घेऊन आल्याचे समजल्यानंतर नागरिकांचा कैवार घेऊन नगरसेवक शार्दूल थेट शिष्टमंडळासोबत महापौर कल्पना महाले यांच्या दालनात शिरले. कोरके नगरात नवीन जलवाहिनी जोडून द्यावी अशी मागणी करणारे निवेदनही त्यांना दिले. प्रभागात 35 वर्षांपूर्वीची जलवाहिनी असून ती गटारीच्या खालून टाकण्यात आली आहे. जलवाहिनीला गळती लागल्यामुळे गटारीचे पाणी जलवाहिनीत शिरते आणि दूषित पाणी पुरवठा होतो. पाणी प्रश्नांवर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, त्यामुळे मालेगाव रोड ते 40 रोड या भागात नवीन जलवाहिनी टाकावी अशी मागणीचे निवेदन नगरसेवक शार्दूल यांनी महापौरांना दिले. पाईपलाईन आहे, 30 वर्षापासून पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन खूप जीर्ण झालेली आहे. त्यानंतर मी वेळोवेळी पाठपुरावा करत 136 कोटींच्या पाईपलाईन भरून ती पाईपलाईन टाकण्याचे मी वेळोवेळी अर्ज केलेले आहे पण अद्यापर्यंत चालू झालेले नव्हते आणि ती जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी येत होतं.
वाल्मिक ऋषींच्या जयंतीचं औचित्य साधून महापालिकेत वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांच्यासह निरनिराळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते. महर्षी वाल्मिक ऋषींच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात आले. महापालिका सभागृहात उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सहायक उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसेवक मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे, सुभाष विस्पुते, संजय अग्रवाल, बळवंत रनाळकर, कैलास लहामगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महर्षी ऋषींचे जीवनचरित्र अभ्यासून आपल्या आचार विचारात सुधारणा करावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 34.6 तर किमान तापमान 20.29 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 81 तर दुपारी 50% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स. धुळ्यातील औद्योगिक वसाहतीत उषा कम्युनिकेशन अँड एंटरप्राइजेस तर्फे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांची निर्मिती, आमदार गोटे यांच्या हस्ते उद्घाटन. 18 वर्षापर्यंतची जी मुले शिवसेनेच्या कार्यक्रमाला येतात ती मुले भविष्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेले शिवसैनिक होतील. विदर्भापाठोपाठ खान्देशातही जहरी कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा. शिंदखेडा तालुक्यातील बिरदेल येथे दशरथ कोळींचा मृत्यू. ऋतुमानाचे संक्रमण लक्षात घेता हिवाळ्याऐवजी उन्हाळा लागल्याची जाणीव. शहरासह जिल्ह्याचे तापमान सरासरी 37 सेल्सिअसवर. आणि धुळे शहरातील कोरके नगरात 7 दिवसानंतर दूषित पाणी पुरवठा झाला. संतप्त नागरिक महापालिकेत. परिस्थिती सावरण्यासाठी नगरसेवकांची शिष्टाई. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.